मुंबईतल्या तापमान बदलामुळे लोकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. अनेकांना सर्दी, खोकला, अंगदुखीसारख्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. हिवाळ्यात मुंबईमध्ये सलग 3 दिवस कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर पाहायला मिळालं. बघूया या संदर्भातला रिपोर्ट. ऐन थंडीत मुंबईकरांचे हाल बेहाल. गुलाबी थंडीच्या मोसमात मुंबईचा पारा 36 अंशांपर्यंत गेलाय. हवामानातल्या या बदलांमुळे मुंबईकर आता आजारी पडू लागलेत. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीनं मुंबईकर त्रस्त आहेत आणि परिणामी मुंबईच्या विविध रुग्णालयात गर्दीही वाढू लागली आहे. लहान पोरांमध्ये बघतोय आपण की मिझल्सचा रोग चालू आहे मुंबईमध्ये. ताप येणं, डोकं दुखणं, अंग दुखणं, ते सिम्पटम खूप दिसायला लागलेत. त्याबरोबरच आता गॅस्ट्रोचे पण गॅस्ट्रो इंटेस्टाइनल इन्फेक्शन, पोटाचे जुलाब होणे, उलटी होणे, ते पण इन्फेक्शन वाढायला लागलेत गर्मीच्या मुळे. दुसरे स्किन डिझिजेस पण वाढायला लागले, घामामुळे फंगल इन्फेक्शन्स वगैरे होणे, तर तसं सगळं. आणि डोळ्याचे पण इन्फेक्शन्स वाढतात. गेल्या आठवड्याभर मुंबईचं तापमान 35 अंशांच्या घरात आहे. 16 आणि 17 डिसेंबरला देशातलं सर्वाधिक कमाल तापमान मुंबईत नोंदवलं गेलं. त्यामुळे सध्याचा ऋतू कोणता हा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. मुंबईत 16 डिसेंबरला कमाल तापमान होतं 35.6 सेल्सिअस. 17 डिसेंबरला तेच तापमान 35.9 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. रविवारी मुंबईतलं तापमान 35.2 अंशांपर्यंत गेलं. याच्या मागचं जे मुख्य कारण आहे ती हवेची दिशा. सध्या आपल्याला जो विंड मिळतो आहे तो ईस्टर्ली आणि साऊथ ईस्टर्ली विंड असल्यामुळे हा टेम्परेचर आपण बघतोय. पण ज्यावेळेस विंड पॅटर्न चेंज होईल, मे बी लास्ट वीक ऑफ द डिसेंबर विंड पॅटर्न चेंज होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर आपण मॅक्झिमम टेम्परेचरमध्ये ड्रॉप बघू शकू. 1987 साली डिसेंबर महिन्यात मुंबईचं सर्वाधिक तापमान 38 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं होतं. त्यानंतर यावर्षी पारा 36 अंशांपर्यंत आला. गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी मुंबईकर आतुर आहेत. पण सध्या वाढलेला पारा आणि मुंबईतल्या हवेची ढासळलेली गुणवत्ता हे मुंबईकरांचं आरोग्य बिघडवते आहे. अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. त्यामुळे या बदलत्या तापमानामुळे आपण सगळ्यांनी आरोग्याची काळजी ही घ्यायलाच हवी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.